धावपळ करतात. बाबे फुलफिश टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम यावेळेस प्रवीणच्या बॅटपडनं आखू टप्प्याच्या बॉलला पाठवले काउ कॉर्नरला, सीमा रशीच्या अगदी बाहेर, मैदानाच्या आतमध्ये उठलात अग्निच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. बुलंदी ताकदवर षटकार, 6 धावा. षटकाराच्या मदतीनं संघाचं धावपळ पुढे जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्ड वरती 32 धावा त्या देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो खरं या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून सामनावीर आणि मालिकवीरासाठी खरं तर सौजन्य लाभलेले आदरणीय उमेश भाऊ धामणकर याही मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर आपण पाहतोय मैदानामध्ये पहिला चेंडू ध्रुवचा वाईड होता, त्यानंतर प्रवीण. खरं तर आपण पाहतोय या संघाचा मजबूत कणा म्हणून खऱ्या अर्थानं प्रवीण यांची ओळख, त्यांच्या बॅटमधनं एक बुलंदी षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा प्रेशर तो गोलंदाजावरती पाहायला मिळालाय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, यावेळेस देखील चेंडू बराच काळावेमध्ये, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. स्वराज्य चषक 2023 खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बाभूल तालुक्याचा मिनी वर्ल्ड कप म्हणून खरं तर या स्पर्धेची ख्याती खरं तर पंचक्रोशीमध्ये आपण पाहतो. गेली 6 पर्व 6 सीझन खरं तर आपण पाहतोय अतिशय सुंदररित्या खरं तर पार पडल्यानंतर 7व्या पर्वामध्ये स्पर्धा पदार्पण करते आणि या 7व्या पर्वामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 71,111 रुपयांचं रोख पारितोषिक जे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जे पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल षटकार आलाय. षटकारानं धावपळकावरती 39 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये जे मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 3 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत, परंतु एका बाजूने प्रवीण तो खिंड लढवताना पाहायला मिळाला. यावेळेस देखील ओव्हर पिचचा चेंडू होता, हाफ वॉली बनवलाय आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मध्ये एक व्हाईट बॉल देखील होता. बॅक टू बॅक 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये इथे प्रवीणच्या बॅट पण आलेत. पहिले 4 षटक जर पाहिले तर जेमतेम धावा धावपळकावरती होत्या, परंतु षटक क्रमांक 5 गोलंदाजाला खरं तर टार्गेट केले आणि लागोपाठचे 3 षटकार 2 वाईड बॉल अर्थात 3 चेंडूवरती वसूल केल्यात तब्बल 20 धावा. स्पर्धेमध्ये दुसरी षटकार हॅट्रिक.